सर्व मित्रांनो, पहा नवीन कामाची रोहित्रपेटी, याच्यातून गेले आणि बाहेर पडले. या केबल एंट्रीला ग्लँड पाहिजे, कारण जेव्हा फॉल्ट होईल या केबल जर त्यांना केबल घासून इन्सुलेशन करावं होईल आणि इन्सुलेशन जाईल. त्याच्याशिवाय ही जी मोकळी जागा असते त्याच्यावर उंदीर इत्यादी आत जातील आणि मग बऱ्याचशा गोष्टी शॉर्ट सर्किट वगैरे फ्लॅशवर होईल. कारण उंदीर याच्याकरता जातील या केबलवर, ते त्यांना खाण्यालायक काही फंगस म्हणा किंवा काही तयार होते आणि उंदीर तिथे जातात आणि बरेचसे प्रॉब्लेम येतात. म्हणून कोणतीही रोहित्रपेटी असो त्याच्या एंट्रीला लग्स पाहिजे, ग्लँड पाहिजे. पहा आता ही आतली बाजू पहा, या आतल्या बाजूला सुद्धा पहा पहा अगदी ग्लँड लावले नाही. ग्लँड लावणं अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे केबल इन्सुलेशन प्रोटेक्टेड राहते आणि खालून उंदीर पाली वगैरे गोष्टी वर येत नाहीत आणि आतमध्ये फ्लॅशवर होणार नाही. उंदीर पाली आल्यामुळे त्याच्या पाठोपाठ सापसुद्धा येतात. हे टाळायचं असेल तर प्रत्येक रोहित्र पेटीला केबल एंट्रीला ग्लँड पाहिजेच. थँक्यू, नमस्कार. आणि हे नवीन काम आहे म्हणून योग्य ती ग्लँड लावायची काळजी घ्यावी. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एसबी, नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सब्सक्राइब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू.